महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी समोर येते। सिडकोला घेराव होणारच, दिबा पाटील समर्थकांचा निर्धार आहे। नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा मुद्दा चिघळला। सिडकोला घेराव होणारच, दिबा पाटील समर्थकांचा निर्धार। नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा मुद्दा आता चिघळला आहे। नवी मुंबई विमानतळ नामकरणावरून आता हा मुद्दा चिघळला आहे। दिबा पाटील समर्थकांनी निर्धार केलाय, सिडकोला घेराव होणारच असा निर्धार दिबा पाटील समर्थकांनी केलाय। आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत जोडलेल्या आहेत। कविता, काय आताची परिस्थिती आहे? दिबा पाटील समर्थकांनी आता निर्धार केलाय। नक्कीच नीलम, दिबा पाटील या नावासाठी स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त आता आक्रमक झालेले दिसत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज ते सिडकोला घेराव देखील घालणार आहेत। आपण बघत आहोत, आपण बेलापूरमध्ये आहोत। नवी मुंबई महानगरपालिकेच्या समोर सिडकोला घेराव घालण्यासाठी इथे जय्यत तयारी सुरू आहे। एकंदर नवी मुंबईमध्ये जर बघायला गेला आता तर लोकनेते दिबा पाटील यांच्या नावासाठी याआधी देखील आंदोलन केले गेले होते। दहा जूनला साखळी आंदोलन जेव्हा पूर्णपणे झालं होतं त्याच पार्श्वभूमीवरती भूमिपुत्रांनी आता तरी देखील सरकारला जाग येत नाहीये, त्याच पार्श्वभूमीवरती आता स्थानिक भूमिपुत्रांनी आणि प्रकल्पग्रस्तांनी आज सिडकोला घेराव घालण्याचा हे केलेला आहे, निर्धार केलेला आहे। आपण बघत आहोत इथे मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांची टीम तैनात करण्यात आलेली आहे। नवी मुंबईमध्ये तब्बल 8,000 पेक्षा जास्त पोलिसांची टीम इथे तैनात करण्यात आलेली आहे। आपण बघत आहोत कशा प्रकारे ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। स्थानिक भूमिपुत्र आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, हे यापुढे देखील सिडकोला पोहोचण्यापूर्वी ही इथे त्यांची सभा घेण्यात येणार आहे। त्यांच्यासाठी ही स्टेजची तयारी आपण बघत आहोत कशा पद्धतीने हा स्टेज। कविता, आपल्या सोबत आपले प्रतिनिधी ठाण्याहून निखिल आपल्या सोबत जोडलेले आहेत। निखिल, नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा मुद्दा चिघळताना पाहायला मिळतोय, काय अधिक माहिती द्याल तिकडून? नक्कीच नवी मुंबई आज सिडको भवनाला जे भूमिपुत्र आहेत ते घेराव घालण्याची एक भूमिका घेणार आहे। त्याच्यामध्ये पाहिलं तर ठाण्यामध्ये देखील याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आहे जे आंदोलन हे करण्यात आलेलं होतं। आता पण आहे ठाण्यातील कळवा नगर या परिसरामध्ये आणि आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे की जे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात जे भूमिपुत्र आहे ते नवी मुंबईकडे ट्विट करणार आहे। तर पाहायला गेलं तर ठाण्यातील कळवा असेल, मुंब्रा असेल किंवा विटाळा या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात भूमिपुत्र आहे नवी मुंबईच्या दिशेने ट्विट करण्यासाठी। ठाण्यामध्ये देखील पोलिसांचा हा बंदोबस्त आहे ते लावण्यात आलेला आहे। ठाण्यातील पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात ज्या गाड्या आहेत त्या देखील चेक करण्यात येत आहेत। जर या इथून भूमिपुत्र पुढे जाणार असतील, नवी मुंबईच्या दिशेने जर जाणार असतील तर त्यांना थांबवण्यात येणार आहे आणि प्रत्येक गाडी ही चेक करून न्याय करून पुढे पाठवणार आहे। कारण नवी मुंबईला जाण्यासाठी जे भूमिपुत्र निघणार आहे तर त्यांना देखील काल आहे ते काल त्यांना पूर्णपणे नोटिसा देखील बजावलेल्या आहेत आणि त्या नोटिसांच्या अनुषंगाने त्यांना नवी मुंबईला जाण्यासाठी आहे ते न जाण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। आपण पाहायला गेलं तर हरेक बस असेल किंवा हरेक गाडी असेल त्या गाडीची निखिल आपण पाहतोय की इथून ठाण्यावरून पनवेलला नवी मुंबईला या साईडला हे भूमिपुत्र जाणार आहेत। नवी मुंबईला पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त आहे, वाहतुकीवरती याचा परिणाम होऊ नये यासाठी काय प्रकार कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे? कविता, वाहतूक ही नवी मुंबईच्या दिशेने ज्या काही गाड्या जाणार आहेत त्या अवजड वाहनांची देखील वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे। परंतु ज्या नॉर्मल ज्या छोट्या फिरताच्या गाड्या आहेत त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। वाहतूक कोणती होऊ नये त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस पथक हा देखील सज्ज करण्यात आलेला आहे। त्याचसोबत पाहायला गेलं तर प्रत्येक गाडी आहे ती पोलिसांकडून चेक करण्यात येते आणि जर का अशा प्रकारचं काही वाहतूक झालं तर तिकडे पोलीस प्रशासन येऊन तात्काळ ते सोडवण्याचा प्रयत्न देखील करणार आहे। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी कविता सुद्धा जोडलेल्या आहेत। कविता, वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त करण्यात आलाय त्या संदर्भात काय सांगाल?
नक्कीच नीलम, वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून नवी मुंबई पोलिसांनी वाहतूक वळवलेली आहे. नवी मुंबईतून जे ऐरोली मार्गे पूर्ण पुण्याला वाहतूक वळवण्यात आलेली आहे, त्याचबरोबर खारघरवरून खारघरच्या आतील भागून ही वाहतूक कोंडी वळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिडकोचा जो मध्य भाग आहे जिथे सायन पनवेल महामार्ग लागतो तिथे पूर्णपणे बॅरिगेट्स लावण्यात आलेले आहेत, कारण त्या ठिकाणाहून कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये किंवा कुठल्याही अवजड किंवा हलकी वाहनं देखील येऊ नये त्यासाठी तो पूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला आहे. नीलम, धन्यवाद कविता तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. निखिल, तुम्ही सुद्धा आम्हाला या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आपण पाहतोय आता हा वाद, नवी मुंबई विमानतळाचा वाद हा मुद्दा चिघळलेला पाहायला मिळतोय. सिडकोला घेराव होणारच असा निर्धार दिबा पाटील समर्थकांनी केलाय.